जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांना घेऊन राज्यभरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 20,000 कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात महसूल, बांधकाम, कोषागार, पाटबंधारे, वनविभाग, उपनिबंधक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्यासह विविध विभाग ओस पडले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आज मंगळवारी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोवर माघार घेणार नाही अशी भावना कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली. पेन्शन आमच्या हक्काची, जो पेन्शन की बात करेगा, जो पेन्शन की बात करेगा, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फतीने आज 14 मार्च 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात हे आंदोलन सुरू आहे. आणि आमची एकच मागणी आहे की म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 नंतर महाराष्ट्र शासनामध्ये जो कर्मचारी लागला त्या कर्मचाऱ्याला पूर्व लक्ष प्रभावाने जुनी पेन्शन बहाल करा. या एकाच मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, संपूर्ण खाजगी शाळा, त्याच्यानंतर महाराष्ट्रातले सर्व कर्मचारी या संपामध्ये सामील झाले आहे. आणि महाराष्ट्रात हा आकडा 18 ते 20 लाखाच्या घरात आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यात 18 ते 20 हजार कर्मचारी या संपामध्ये सामील झाले आहे. आणि जोपर्यंत महाराष्ट्र शासन आमच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जोपर्यंत लागू करणार नाही तोपर्यंत हा लढा असाच तीव्र ठेवण्यात येणार आहे. पत्रभंगाशिवाय कारवाई किती लोकांवर करणार? आम्ही आमच्या न्याय मागण्यासाठी, न्याय हक्कासाठी हा लढा देतो. आम्ही काही आमच्या वैयक्तिक मागण्यासाठी हा लढा काही देत नाही आहोत. त्याच्यामुळे शिस्तभंगाची कारवाई किती केली, काही केली तरी याच्यापासून कोणी परावृत्त होणार नाही आणि हा लढा असाच चालू राहणार आहे. जी सर्व महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. हा संप म्हणजे मुख्य मागणी आहे पेन्शन, जुनी पेन्शन सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मिळावी. पण याच संपाच्या मार्फत मला हे सांगा वाटतंय की जी नवीन पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत आहे ती नवीन पेन्शन योजना नसून शेअर मार्केट योजना ही सरकारनं सुरू केलेली आहे. आणि ह्या शेअर मार्केट योजनेच्या मार्फत सरकार भांडवलदारांना आणि व्यापाऱ्यांना कसं मोठं करायचं आणि कर्मचाऱ्यांची पिळवणूक कशी करायची हा प्रयत्न कर्मचाऱ्यांचे पैसे लुटून या सरकार या मार्फत करत आहे. दरवर्षी नवीन पेन्शन योजनेमध्ये सरकार 3,000 कोटी रुपये बजेटमधून देतं आणि हे 3,000 कोटी रुपये का देतं, हे 3,000 कोटी रुपये देऊ केले असं सरकारी कर्मचाऱ्यांना भासून ते 3,000 कोटी रुपये परत शेअर मार्केटमध्ये लावून तो पैसा अडाणी आणि अंबानींपर्यंत कसा पोहोचवता येईल आणि त्यामार्फत सरकार आणि उद्योगपती कसे मोठे करता येतील हा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. आणि हा प्रयत्न सरकारीचे कर्मचारी कुठेतरी हाणून पाडण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं आम्ही आजपासून बेमुदत संपामध्ये उतरलेलो आहे. आणि ज्याप्रमाणे 2005 आधीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होती त्याचप्रमाणे नवीन कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागणीसाठी आम्ही संपामध्ये उतरलेलो आहोत. आणि ही मागणी जोपर्यंत सरकार मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही या मागणीवर ठाम राहून हा बेमुदत संप कायम ठेवणार आहोत.